पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने आपल्या विभागाचाही विकास साधायचा आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पाले येथील शेकाप आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश केला त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. सुरेश घनसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला. भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. पाली ग्रामपंचायतचे माजी सदस्य संतोष शेळके, दत्तात्रय शेळके, राम शेळके, पंढरीनाथ पाटील, हरेश शेळके यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते सीसी भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पांडुशेठ वामनशेठ, पाली पंचायत समिती विभागीय अध्यक्ष सतीश मालुसरे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपण भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली. नामनिर्देशन पत्र म्हणजे नामनिर्देशन फॉर्म आपले निवडणुकीचे अर्ज ते आपण शनिवारी दाखल केले आणि आज आता त्याची छाननी होते आणि जवळपास उद्यापासून अधिकृतरित्या सगळीकडे प्रचाराला सुरुवात होईल. तर प्रचाराला ही सगळी सुरुवात होत असताना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी या देशामध्ये जसे काम करते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, राज्यामध्ये जसं काम करते राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, अशाच पद्धतीचं काम आपल्याला रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये करून दाखवायचं.